मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करा अशी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे मागणी केली आहे. युवा सेनेच्या निर्धार अभियान दरम्यान युवा सेनेचे सचिव वरुण देसाई मराठवाडा दौऱ्यावर असताना काल औरंगाबादेत आले असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन मराठवाड्यातील अतिदृष्टीग्रस्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करा अशी मागणी केली. यावेळी यांच्यासोबत ऋषिकेश खरे, युवासेना उपसचिव हनुमान शिंदे, जिल्हा युवा अधिकारी डॉ. तुकाराम सराफ आणि विद्यापीठ प्रमुख युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दीपक परेराव, एएन न्यूज, औरंगाबाद. असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी आणि अत्यंत जोरदार पावसानं थैमान घातलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की कालच पिशोर येथे सुद्धा खूप मोठी ढगफुटी झालेली आहे आणि या खूप मोठ्या पावसामुळं विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं, म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपल्याकडे शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी जे हे शेतकऱ्यांचे पाल्य आहेत. तर या सर्वांचं पाहणी करण्यासाठी, या यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी युवासेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई यांनी मराठवाड्याचा दौरा केलेला आहे आणि तिथे विद्यार्थ्यांनी, पालकांनी, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी ज्या त्यांनी व्यथा पाहिल्या आणि त्यामुळं त्या व्यथित होऊन आणि सगळ्यांच्या मागण्या एकत्रित करून आपण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोदजी येवले यांना आज अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि वसतिगृह शुल्क माफ करावे अशी मागणी केलेली आहे. डॉक्टर तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेना, विद्यापीठ प्रमुख.